नमस्कार, मी प्राध्यापक शिवारीवा, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। काल एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण शेअर केलेला होता महाराष्ट्रातील BAMS चे गव्हर्नमेंट आणि ॲडेड कॉलेजच्या संदर्भात। लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याच्या संदर्भातले डिटेल आपण शेअर केले होते, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि ॲडेड कॉलेजचे जे काही कट ऑफ होते लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट त्याचा स्कोअर आणि त्याचा ऑलरेडी रँक काय होता याची बऱ्यापैकी आयडिया आली असेल। परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण गव्हर्नमेंट कॉलेज आहे किंवा ॲडेड कॉलेज आहे याची संख्या फार कमी आहे, आणि म्हणून मेजर मुलं हे डिपेंड असतात सेमी गव्हर्नमेंटचे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत BAMS चे त्यामध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी। आणि महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण वेगवेगळे रिझर्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली SC ST NT1 NT3 NT1 NT2 NT3 VJNT या 6 कॅटेगरीजला महाराष्ट्रामध्ये 10% फीस असते प्रायव्हेट कॉलेजला, आणि OBC SBCच्या स्टुडंटला 50% फीस असते, EWS कॅटेगरीला 50% फीस असते, फक्त ओपन कॅटेगरीला पूर्ण फीस असते। त्यातही जर पालकांचं उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असेल तर EBC फॅसिलिटी असते। तर त्यामुळं बऱ्याचशा पालकांचा विचार असतो की बाबा BAMS करूयात आणि महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजला जरी ॲडमिशन मिळालं तरी आपण ॲडमिशन घेऊन विद्यार्थ्याचं जे काय डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करूया, म्हणून पालकांची विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी धडपड असते महाराष्ट्रामध्ये। मग याच्यामध्ये एक लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटच्या विषयी आपण जे काल शेअर केलेला गव्हर्नमेंट आणि ॲडेडच्या बाबतीत, तर तो व्हिडिओ थोडासा मोठा झाल्यामुळं त्यातला 50% पार्ट म्हणूयात आपण, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जो आपण काल शेअर करू शकलो नाही तो मी आज आपल्यासोबत शेअर करतोय। महाराष्ट्रामध्ये BAMS कॉलेजमध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेतो प्रायव्हेट कॉलेजला तेव्हा D1 D2 D3 हँडिकॅप स्टुडंट MKB आणि हे सगळ्या कॅटेगरीजच्या जागा नसतात डिस्प्युटेड एरियाच्या, प्युअरली SC ST VJ NT 1 2 3 OBC आणि ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटच्या जागा असतात। मग याच्यामध्ये मागच्या वर्षी या सगळ्या कॅटेगरीमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती स्कोरचा होता हे आपल्याला माहिती असलं तर आपल्याला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येऊ शकतो आपल्या मार्कनुसार आपलं काय होणार। तर सर्वप्रथम आपण काय कट ऑफ होते लास्ट इयरचे ते शेअर करूया शॉर्टमध्ये। मागच्या वर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये एकूण 53 कॉलेज पार्टिसिपेट होते, महाराष्ट्रामध्ये एकूण 21 गव्हर्नमेंट ॲडेड आणि 56 प्रायव्हेट असे 77 कॉलेज मागच्या वर्षी राऊंडमध्ये होते। तत्पूर्वी त्यापैकी 3 कॉलेजला जे इतर ॲडमिशन्स मागच्या वर्षी मिळाले नाही, बाकी 53 कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहेत हे मी आपल्याला शेअर करतो। सर्वप्रथम आपण SC कॅटेगरीपासून सुरुवात करूया। मागच्या वर्षी SC कॅटेगरीचा सगळ्यात लास्ट शेवटी लागलेला विद्यार्थी होता, त्याचा स्कोर होता 323 आणि त्याचं कॉलेज होतं डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज सुलतानपूर बुलढाणा। तर मुलाचा ऑल इंडिया रँक होता 2,80,417, म्हणजे SC कॅटेगरीचा शेवटचा जो लागला त्याचा स्कोर 323 होता। परंतु त्यापेक्षा त्यापुढे ऑनवर्ड्स आहेत, म्हणजे चांगल्या कॉलेजला जो मुलं लागले तर त्यांचे स्कोर जवळजवळ 400 आसपास होते। मग त्यानंतर एस टी कॅटेगरीचा शेवटचा लागलेला विद्यार्थी होता 187 मार्क्सचा, जो की लागला होता BV काळे आयुर्वेदिक कॉलेज लातूरला, आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 559,032। त्यानंतर VJ कॅटेगरीमध्ये शेवटचा लागलेला विद्यार्थी होता 324 गुण असलेला, ज्याला नीटमध्ये 324 मार्क्स होते, आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 285,232 आणि याला ॲडमिशन मिळालेलं होतं गोंदियामध्ये APES आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया। त्यानंतर NT1 कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता 323 गुण असलेला आणि याला ॲडमिशन मिळालेलं होतं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुसद यवतमाळला, याचा ऑल इंडिया रँक होता 285,232। त्यानंतर NT2 कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा 323च आहे, लास्ट लागलेला विद्यार्थी होता डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज सुलतानपूर बुलढाणा, त्याचा ऑल इंडिया रँक होता 286,652। त्यानंतर NT3 कॅटेगरीमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट तर त्याचा स्कोर होता 331, त्याचा ऑल इंडिया रँक होता 274,646 आणि त्याला ॲडमिशन मिळालेलं होतं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुसद यवतमाळ। त्यानंतर OBC कॅटेगरीमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट 326 स्कोरचा विद्यार्थी शेवटी लागलेला,
ओबीसी कैटेगरी मध्ये महाराष्ट्र 19% सीट्स असतात, परंतु प्राइवेट कॉलेज मध्ये अर्धे असतात, म्हणजे 9.5% असतात। तर त्यानुसार 326 ला तीन ठिकाणीचा कट ऑफ आहे, म्हणजे त्यापेक्षा जास्त गुणांची मुलं, गुण असलेले मुलं बीएमएस ला लागले, ज्यांनी सगळ्या ऑप्शन्स मध्ये गेले होते। एक कॉलेज आहे एपीएस गोंदिया, त्यानंतर दुसरं कॉलेज आहे एमयूपीएस आयुर्वेदिक कॉलेज देगाव वाशिम, आणि तिसरं कॉलेज आहे आदित्य आयुर्वेदिक कॉलेज बीड। म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये 326 कट ऑफ आहे लास्ट, आणि जवळजवळ तीन ठिकाणी या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स मिळालेले आहेत। ओपन कॅटेगरीचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट होता, त्याचा स्कोर होता 326, आणि त्याला ऍडमिशन मिळालं होतं डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा सुलतानपूर। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण ओव्हरऑल जर बघितलं, ॲव्हरेज जर बघितलं आपण, तर ओबीसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी ह्या सगळ्या कॅटेगरी जर पाहिल्या आपण, तर सगळ्यात जास्त कट ऑफ हा MT3 आहे। MT3 शेवटचा लागलेला 331 गुण असलेला विद्यार्थी आहे। बाकी विजय NT1 NT2 हे जवळजवळ 323 गुण असलेले शेवटचे लागलेले आहेत। इवन दो SC 323 लागलेला आहे शेवटचा। फक्त ST कॅटेगरीमध्ये 187 पर्यंत मुलं लागले, म्हणजे 187, 190, 217, 224 या पद्धतीनं। तर हे सगळे लास्ट इयरचे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे। याचा अर्थ इथपर्यंत ॲडमिशन मिळाले, म्हणजे या वर्षी जे काय एकूण आपण जे काय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालकांकडून जी चर्चा आहे, किंवा मुलांचा जो काय फीडबॅक होता एक्झाम झाल्यानंतर, किंवा फॅकल्टीचा जो काय फीडबॅक होता, त्यानुसार बऱ्यापैकी अशी चर्चा आहे की यावर्षीचा पेपर टफ होता, काही अंशी ते सत्यही आहे। परंतु BAMS जो काय क्राऊड आहे, म्हणजे MBBS संपल्यानंतर मोस्टली सगळा क्राऊड आता BAMS वळतोय, काही विद्यार्थी BDS जातात हे जरी मानलं तरी BAMS जास्त प्रेफरन्स देतात, त्यामुळं BAMS कट ऑफ हार्डली या मार्कापेक्षा 5-10 मार्कांनी कमी होईल असं आपण एक गृहित धरू शकतो। ॲक्च्युली हे सगळं येणाऱ्या काळातच कळेल, जोपर्यंत महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होऊन प्रोविजनल मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला ॲक्च्युली या वर्षी किती मुलं अपियर आहेत, किंवा त्यांचे मार्क्स कसे आहेत, कॅटेगरी वाईज कोणते किती मुलं आहेत, त्याच्यात जेंडर वाईज पण मेल आणि फिमेल किती आहेत हे सगळं बघावं लागतं। कारण हे ॲडमिशन मिळताना मुलींसाठी 30% सीट्स ह्या रिझर्व असतात, म्हणजे एकूण 100 सीट्स असतील कुठल्याही कॅटेगरीचा, उदाहरणार्थ त्यातल्या 30 मुली ह्या घेतल्याच जातील, पण त्यापेक्षाही जास्त गुण असताना मुलांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या मुली जर 50 असतील तर 50 घेतल्या जातील, म्हणजे मुलांच्या जागा सुद्धा मुलींना मिळतात। सो हा एक महत्त्वाचा विषय होता जो की आपल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आपण सांगतोय। महाराष्ट्रामध्ये एकूण महाराष्ट्राचे लास्ट इयरचे जे काय एकूण 77 कॉलेज होते BAMS, तर माझ्यापर्यंत जी माहिती मिळालेली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये यावर्षी नवीन 5 BAMS कॉलेज ॲड होणार आहेत, आणि त्यातलं एक कॉलेज औरंगाबादला असणार आहे, एक वैजापूरला असणार आहे, आणि अजून एक ठिकाणी एक कॉलेज आहे, आणि अजून एक दोन कॉलेजचे लोकेशन मला कन्फर्म नाही आहेत, परंतु 5 कॉलेज यावर्षी नव्यानं ॲड होत आहेत। तर हे जे कॉलेज नव्यानं ॲड होत आहेत यामुळे सुद्धा बऱ्याचदा कट ऑफ कमी व्हायला मदत होईल। 5 कॉलेजचे जर 60 इंटेक असेल तर जवळजवळ 300 जागा नवीन वाढतील, आणि त्यामुळं बऱ्याचशा मुलांना नव्यानं संधी मिळेल। परंतु प्रॉपर प्रोसेस होणं फार गरजेचं आहे। बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स कसे भरले पाहिजे, कॅटेगरी वाईज सीट्स कशा आहेत सीट पॅटर्न्समध्ये, आणि आपला सिक्वेन्स काय असावा या बाबतीत बऱ्याचदा ज्ञान नसतं, आणि मग मुलांच्या चुका होतात, आणि ह्या चुका काही आपल्याला एवढ्या सोप्याने की ते सहज ॲडजस्ट होऊन जाते। कुठलीच मिस्टेक ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणं अपेक्षित नसते, कारण एक चूक जरी झाली किंवा एक मिस्टेक जरी झाली तर आपलं ॲडमिशन मिस होऊ शकतं, म्हणून सगळी प्रोसेस काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे। तर हा एक महत्त्वाचा कट ऑफच्या विषयी जो BAMS राहिलेला होता प्रायव्हेट कॉलेजचा, तो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण याला लाईक करा, इतर गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, ज्यांची इच्छा आहे की ज्यांना यावर्षी BAMS ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना एक त्यांच्या कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्कावर होता, काय ऑल इंडिया रँक होता हे कळेल, आणि त्यांच्या गुणासोबत त्याचं कम्पॅरिझन करून बाबा आपल्याला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल याच्या बाबतीत थोडंसं त्यांना अंदाज येईल। सो हा एक व्हिडिओ महत्त्वाचा आपल्यासाठी। आपल्याला प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने काही मदत लागल्यास निश्चितपणे आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा। एक महत्त्वाचं
सांगायला पाहिजे मी. आता मी एस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं पालकांना विद्यार्थ्यांना अटेंड करायचा प्रयत्न करतो. पण हॉनेस्टली सांगतो, आता माझ्या ऑफिसमध्ये खूप पालकांची गर्दी असते, बरेचसे पॅरेंट्स रेग्युलर कंटिन्यू व्हिजिट करतात, नवीन नवीन पॅरेंट्स येऊन भेटतात, त्यामुळे बऱ्याचदा फोन माझ्याकडे उपलब्ध नसतो, बऱ्याचदा मी कॉल घेऊ शकत नाही. कारण जे पैसे भरून माझ्या समोर बसले त्यांना मी अटेंड करणं मला माझं कर्तव्य आहे, माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं तुमचे जर कॉल कधी घेण्यात आले नाही यापुढे तर थोडंसं अदरवाईज घेऊ नका. जेव्हा मला शक्य होईल मी निश्चितपणे आपले कॉल अटेंड करेन. आपल्याला जर काही एखादी गोष्ट खूप महत्वाची विचारायची आहे, आपण खूप दूर राहता, इथपर्यंत येणं शक्य नसेल, आपण निश्चितपणे मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, मी रिप्लाय करेन. परंतु बऱ्याचदा पालकांचा असा आग्रह असतो की सगळी माहिती फोनवरच सांगावी, तर तसं शक्य होणार नाही. म्हणजे शेवटी हे माझा व्यवसाय आहे, माझं ऑफिस आहे, मी दोन पैसे लोकांकडून जेव्हा घेतो तर त्यांना सेवा द्यायला मी बांधील आहे. शक्य होईल तेवढे फोन मी घेण्याचा प्रयत्न करतो, असं नाही की मी कुणाला टाळतो. परंतु माझ्याकडे जेव्हा पालक बसलेले असतात तेव्हा मी माझा फोन माझ्याकडे याच्यापुढे असणार नाही. कारण माझ्याकडे खूप मोठ्या स्वरूपात पालकांची रश आहे, गर्दी आहे, पालक येत आहेत, व्हिजिट करतायत. आवश्यक नाही की आल्यानंतर सगळे ऍडमिशन घेतील किंवा काय होईल, परंतु किमान जे मला भेटायला येतात, माझ्यापर्यंत येतात वेळ घेऊन किंवा त्यांचा वेळ घेऊन, तर त्यांना अटेंड करणं माझी जबाबदारी आहे. म्हणून मी त्यांना वेळ पहिले प्रायोरिटीवर देणार, आणि मग भेटला वेळ तर मग इतर पालकांना जे फोनवर फोन करतील किंवा मेसेज करतील त्यांना मी वेळ देईल. हे एक महत्त्वाचं आपल्याला शेअर करायचं होतं, यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ पोस्ट करणार होतो, पण ठीक आहे, या व्हिडिओतच मी या गोष्टी सांगितल्या. सहकार्य करा, अदरवाईज घेऊ नका. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद राहू द्या. निश्चितपणे मी माझ्यापरीनं जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.